नमस्कार, जयाच्या रसोईमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मी माझ्या माहेरी आलेली आहे गणपतीसाठी. मी माझ्या वडिलांच्या शेतावरती आले. शेतावरती त्यांनी भाजी पेरलेली आहे. ही भाजी उडदाची भाजी आहे, तुम्ही बघू शकता. ही भाजी आता तुम्हाला मी दाखवते कशी खोडायची. ही भाजी कोवळी कोवळी असेल त्याशी खोडून घ्यायची आहे. ही भाजी खूप छान होते. ही भाजी अशी मी आता सगळी काढून घेते. माझ्या वडिलांनी वरी सुद्धा केलेली आहे. हे पूर्ण शेत वरीचं केलेलं आहे त्यांनी. अशा थोड्या थोड्या सगळ्या भाज्या पण केलेल्या आहेत शेतावरती. आपली ही उडदाची भाजी खोडून झालेली आहे. आता ही भाजी मी काढून घेतलेली आहे. आता या भाजीला चिरायची आहे बारीक. ही व्यवस्थित अशी झाडून घ्यायची आपण हातावरती. अशी झाडून घेऊन दहीला बारीक चिरून घेते मी. अशी मी आता ही सगळी भाजी झाडून चिरून घेते. आता ही उडदाची भाजी चिरून झालेली आहे. मी हिला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते. अशी छान अशी चुरून चुरून अशी धुवून घ्यायची आहे. स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता मी याच्यात परत पाणी टाकून आता हिला शिजवून घ्यायची आहे. ही 5 मिनटं मी फुल गॅसवरती शिजवून घेते. आता 3 मिनटं झालेली आहे. गॅस फुल असल्यामुळं कड आलेलं आहे भाजीला. ही भाजी आपण का शिजवून घ्यायची असली, थोडासा कडवटपणा असतो, तो कडवटपणा निघून जाण्यासाठी भाजी शिजवून घ्यायची असते. 2 मिनटासाठी अजून ठेवून देते मी. दोन मिनटासाठी झाकण ठेवून देते. परत 5 मिनटं झालेली आहे. मी झाकण काढून बघते. भाजी आपली शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करते. आता मी या भाजीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही भाजी मी परातीमध्ये ओतून घेते आणि ही मी अशी पसरवून घेते म्हणजे पटकन थंड होईल. आता ही उडदाची भाजी थंड झालेली आहे. मी पिळून घेते. ही पिळून घेते. भाजी जास्त कडवट नसते, थोडीशीच कडवट असते. पण ही आता शिजवल्यामुळं एक कडवटपणा निघून गेलेला आहे तिचा.
ही पिळून झालेली आहे। मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, म्हणजे एक चमचा मी मीठ घेतलेले आहे, हे मीठ व्यवस्थित लावून घेते। आता हे मीठ मी व्यवस्थित लावून घेतलेले आहे भाजीला। आता भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मिरच्या मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, चिरून घेतलेल्या आहेत, आणि लसूण मी चेसून घेतलेली आहे, 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत मोठे चिरून, आणि उडदाची भाजी याच्यामध्ये आपण मीठ लावून ही अगोदरच ठेवलेली आहे। आता मी गॅस पेटवून कढई ठेवते। कढई टाकलेली आहे मी, 1.5 पळी तेलाची टाकते, 1.5 पळी तेलाची टाकलेली आहे, थोडंसं गरम होऊन देऊया तेल। तेल आता गरम झालेलं आहे, मी मिरची आणि लसूण टाकून घेते, याच्याबरोबरच मी कांदा सुद्धा टाकून घेते। तेलामध्ये छान परतून घ्यायचे कांदा, या भाजीला कांदा जास्त लागतो, त्यासाठी मी जास्त कांदा घेतलेला आहे। ही भाजी छान लागते त्यासाठी सगळीजणं शेतावरती थोडं साईडला तरी हा उडीद पेरतात। कांदा छान असा गोल्डन कलरचा झालेला आहे। मी आता याच्यामध्ये उडदाची भाजी टाकून घेते। सही परतून घेऊया। मी हिला कमी गॅसवरती मी झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफवून घेते। झाकण ठेवायचं आपल्याला हिच्यावर। 5 मिनटं झालेली आहेत, मी झाकण काढून बघते। छान अशी भाजी वाफवलेली आहे। मी आता ही बाऊलमध्ये काढून घेते। आता आपली उडदाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून बघा, ही भाकरीसाठी भाकरीबरोबर खूप छान लागते। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।